नमस्कार, विजय शिरहोम या आपल्या मराठमोळ्या चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एक झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघतोय, कसा बनवायचा ते म्हणजे सँडविच कसं बनवायचं ते बघतं. आणि त्याचबरोबर सँडविचची चटणीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. सो पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, नक्की चेक करा. आणि अजूनही छान छान चटण्यांच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्याही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल या रेसिपीच्या खाली. सो नक्की चेक करा. आता वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सो गाईज, इथे मी बटाट्याची चटणी मसाला जो आहे तो ऑलरेडी बनवून घेतला होता. त्याच्यामध्ये फक्त बटाटा उकडून चांगला मॅश करून आलं लसूण आणि कढीपत्ता मीठ हे घातलेलं आहे आणि जिरी मोहरी, बाकी काही नाही घातले, फोडणी दिली त्याची. इथे मी कांद्याचे स्लायसेस घेतलेत बारीक बारीक, आपण हे बघू शकता. टमॅटो घेतला एक बारीक स्लाइस करून असे पातळ पातळ. थोडेसे शिमला मिरचीचे स्लायसेस घेतलेत, आपले काकडीचे स्लायसेस घेतलेत छोटे छोटे पातळ असे कापून. इथे सँडविचची चटणी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. सो पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, नक्की चेक करा. खूप छान लागते, नक्की बनवून पाहा त्या पद्धतीने. टमॅटो सॉस घेतला इथे मी आणि इथे बटर मी हे करून घेतलेलं आहे गॅसवरती वितळून, अमूल बटर. आता दोन इथे मी ब्रेड घेतलेले आहे, त्याच्यावरती असं बटर आपण स्प्रेड करून घेऊया दोन्ही स्लाइसवर. आणि त्याच्यावरती आपली आता सँडविचची चटणी जी आहे ती स्प्रेड करून घेणार आहोत. मस्त लागते नक्की, बघा लिंक आणि नक्की ट्राय करा घरी. या पद्धतीने चांगला स्प्रेड करून झालेला आहे. आता आपला जो मसाला आहे बटाट्याचा, त्याच्याशी चपटी पोळी बनवलेली आहे मी आणि ती आता आपल्याला एका ब्रेडवरती ठेवायची आहे. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं, कांद्याचे स्लायसेस ठेवायचे. इथे तुम्ही पूर्णही स्लायसेस ठेवू शकता, मी एक एक अशी रिंग काढून कांद्याची ठेवलेली आहे जास्त कांदा लागू नये म्हणून. टमॅटोचे एक स्लाइस ठेवला आहे, त्यानंतर कॅप्सिकम ठेवला आहे एक स्लाइस, शिमला मिरचीचा म्हणजे काकडीचे आवडीनुसार, म्हणजे तुम्ही जे स्लायसेस आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त. आता याच्यावरती आपल्याला चीज मसाला चीज सँडविच बनवते, अर्थातच म्हटल्यावर चीज हे येणारच. आता भरपूर सारं तुमच्या आवडीनुसार चीज किसून घ्यायचं याच्यावरती. आणि बटाट्याची जी आपण पोळी चपटी पोळी बनवून त्याच्यावरती ठेवली होती ती जरा जास्त सपाट करून ठेवायची, म्हणजे आपलं सँडविच जे आहे ते फुगणार नाही जास्त. आता हे दुसरा जो स्लाइस आहे ब्रेडचा तो त्याच्यावरती ठेवूया आपण आणि त्याच्यावरतून बटर लावूया एका साईडला. वरतून ब्रशने चांगलं बटर स्प्रेड करून घेऊया वरतून व्यवस्थित असं. अगदी झटपट होतोय, नक्की घरी बनवून पहा आणि खूप छान लागते या पद्धतीने, नक्की ट्राय करा. आता आपण ब्रेडचं म्हणजे सँडविच बनवायचं जे भांडं आहे त्याच्या एका साईडला आपण बटर लावून घेणार आहोत. इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं लावायचं आहे. आणि आपण ज्या साईडला आपण सँडविचचा बटर लावलेलं नाही ती साईड खाली ठेवायची आणि बटर लावलेली साईड वरतून ठेवून आपण हे क्लोज करून आपण गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चांगलं दोन्ही साईडने. भाजायला जास्त काही वेळ लागत नाही, अगदी झटपट होतं. इकडून तिकडून असं पलटून हे केलं की लगेच होतं, अजिबात वेळ लागत नाही याला. ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळी उघडून बघायचं सँडविचचं भांडं, कारण जळू शकतं, कारण खूप पटकन होतं हे. आता याचे आवडीनुसार तुम्ही काप करू शकता. इथे मी चार भाग करणार आहे एका सँडविचचे. आणि आता इथे काप करून झालेले आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा मी चीज किसते, असं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपण इथे चीज सँडविच बनवते अर्थातच, म्हणजे चीज हे येणारच भरपूर काही. आणि इथे तुम्ही सँडविचच्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. इथे मी सॉसही घेतला आहे किंवा सॉसबरोबर सर्व्ह करू शकता. काय मस्त दिसतंय बघू शकता, अमेझिंग असं. आता आपण टेस्ट बघूया कशी झाली ती. सो गाईज, कशी वाटली नक्की कमेंट्सद्वारे कळायला विसरू नका. आणि अजून छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे अजून छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. सो चला भेटूया अशा एका मस्त रेसिपी सोबत. बाय बाय.